ताजा घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वारता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. गेल्या 20 वर्षाच्या कालावधीत नारायण चिंचोली गावचा सर्वांगीण विकास झाला असून आणखीही कोट्यवधी रुपयांची विकास कामं नियोजित आहेत. इच्छा सूर्यनारायणाची ग्रामविकास पॅनल आणि पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून पुन्हा नारायण चिंचोली गावाचा विकास करण्यासाठी आपली भूमिका मांडत आम्ही उतरणार असल्याचं सांगत विविध विकास कामांमुळे नारायण चिंचोली हे तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यात एक आदर्श ग्राम ठरलंय अशी माहिती यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती लक्ष्मण धनवडे यांनी दिली. इच्छा सूर्यनारायणची आणि पांडुरंग परिवार प्रणित पॅनलच्या आज नारायण चिंचोली इथं निघालेल्या प्रचार फेरीस शेकडोंच्या संख्येनं ग्रामस्थ सहभागी झाल्याचं दिसून आलं. नारायण चिंचोली ग्रामस्थांच्या वतीनं पुन्हा पांडुरंग परिवार प्रणित इच्छा सूर्यनारायणची पॅनलची सत्ता येणार असा विश्वास यावेळी अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केला. सूर्यनारायणाच्या पदस्पर्शानं पावन झालेली नारायण देवाची नगरी म्हणजेच नारायण चिंचोली या गावामध्ये गेली 20 वर्ष इच्छा सूर्यनारायणाची ग्रामविकास पॅनल आणि पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन सर्व समाजाचा एकोपा ठेवून मग तरुण सहकारी असतील वयोवृद्ध मंडळी असतील तरुणांच्या सहकार्यानं वयोवृद्ध मंडळीच्या आशीर्वादानं नारायणदेवाच्या कृपेनं गावचा कायापलट झालेला आहे. या गावामध्ये तुम्ही जर पाहिलं तर संपूर्ण गाव काँक्रीटीकरण असेल. गावात प्रवेश करताच सूर्यनारायणाच्या नावानं एक भव्य असं प्रवेशद्वार उभारलेलं आहे. पुढं आल्यानंतर सूर्य छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असा भव्य पुतळा आहे आणि पिण्याच्या पाण्यासाठी आरो प्लँट या ठिकाणी बसवलेला आहे. दुसरी गोष्ट तालुक्यामध्ये पहिलं गाव असेल की CCTV कॅमेरे प्रत्येक चौका चौकामध्ये बसवून काही चुकीच्या गोष्टी असतील त्या गोष्टी त्याच्यामध्ये किंवा चांगल्या असतील गावामध्ये वाईट काही गोष्टी घडू नये म्हणून CCTV कॅमेऱ्यामध्ये सगळं गाव बसवलेलं आहे. सूर्यनारायणदेवाचा परिसर असेल मंदिराचा परिसर असेल भक्तनिवास असेल वाहनतळ असतील पिण्याची पाण्याची सोय असेल या अशा अनेक योजना आमच्या ग्रामपंचायतीने या गावामध्ये केलेल्या आहेत. गोरगरिबांसाठी घरकुल योजना असेल पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायतच्या माध्यमातून येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या गोष्टी असतील या सर्व गोष्टीचा लाभ आम्ही प्रत्येक तळागाळातील माणसापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आंबेडकर नगर असेल साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर असेल रोहिदास नगर असेल या सगळ्या नगरामध्ये प्रत्येक गोष्टीत बारीक सारीक गोष्टीचं सुद्धा लक्ष ठेवून त्या ठिकाणी हैमास्ट दिवे असतील बसण्यासाठी बाकडे असतील अशा विविध प्रकारच्या गावामध्ये योजना राबवून सगळ्या गोष्टी मस्त म्हणजे चांगल्या पद्धतीनं पुरवून लोकांमध्ये एक उत्साह निर्माण केलेला आहे. गावामध्ये 20 वर्षात कसल्याही प्रकारचं चुकीच्या गोष्टी न घडू देण्याचं काम या सर्व सहकार्याच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांना शेतकऱ्यांना दिलेला न्याय असेल सोसायटीच्या माध्यमातून त्यांना दिलेल्या सगळ्या काही सुविधा असतील या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड अशा बहुमतानं इच्छा सूर्यनारायणाची ग्रामविकास पॅनल विजयी होईल आणि या गावातील सर्व जनता आमच्या पाठीशी उभी राहील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आज तुमच्यासमोर केलेल्या कामाचा आणि भविष्यात करणाऱ्या कामासाठी सर्वांचा आशीर्वाद राहावा म्हणून त्यांच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो. आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर. पंढरपूर तसेच परिसरातील सर्वांसाठी खुश खबर आपल्या पंढरपूर मधील अनिकेत टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रथमच आपल्या सेवेत दाखल करत आहेत. पंढरपूर कार कॅब 24 तास विनम्र आणि तत्पर तसेच तुमच्या परिवाराची सुरक्षित सेवा देणारी पंढरपूर कार कॅब पूर्ण AC आणि आरामदायी कार. आता आपणास मिळेल पंढरपूर तालुक्या अंतर्गत 30 रुपये किलोमीटर आणि इतरत्र माफक भाड्यात. तेव्हा पंढरपूरकर हो संपूर्ण AC आणि आरामदायी कार मध्ये पंढरपूर तसेच पंचकृषीतील कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी आजच संपर्क करा. पंढरपूर कार कॅबला संपर्क मोबाईल 91 69 20 50 50.